उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंडमधल्या जालौन जिल्ह्यातल्या बुंदेलखंड द्रुतगती महामार्गाचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. बुंदेलखंडवासियांसाठी आजचा दिवस विशेष असल्याचं पंतप्रधानांनी एका ट्विटद्वारे म्हटलं आहे. हा बुंदेलखंड द्रुतगती महामार्ग चित्रकूट, बांदा, महोबा, हमीरपूर, जालौन, औरेया आणि इटावा अशा 7 जिल्ह्यांमधून जात असून त्यामुळे या भागातल्या आर्थिक उलाढालींना वेग येईल, तसंच औद्योगिक विकासालाही चालना मिळेल आणि स्थानिक युवकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील असं त्यांनी म्हटलं आहे. 296 किलोमीटर अंतराचा हा महामार्ग 4 पदरी असून त्याच्या बांधकामासाठी 14,850 कोटी रुपये खर्च आला आहे. नंतर हा महामार्ग 6 पदरी करण्यात येणार आहे.